नहीं रहे नाइक्स धन्यवाद सभापति महोदय मी माननीय राज्यपाल रमेश भाई साहेबांनी जे अभिभाषण त्या ठिकाणी केलेले आहे त्याच्या समर्थनासाठी या ठिकाणी उभा आहे आपल्याला माहिती आहे की सुमारे 77 मुद्दे अभिभाषणात होते आणि धन्यवाद देतो मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाचं की त्यांनी ह्या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचा विकास कसा होईल आणि महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला न्याय कसं मिळेल महाराष्ट्राचा सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठरून त्या ठिकाणी महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल कसं पडेल ह्या दृष्टिकोनातून त्यांनी हे निर्णय घेतलाय म्हणून मनापासून त्यांचा धन्यवाद देतो. ह्या ठिकाणी राज्याची अर्थव्यवस्था कोविड नंतर पुनर्जीवित करण्याचं व युवकांना नोकरी देण्याची पहिली प्राथमिकता ह्या ठिकाणी या शासनाने दिली. 75 वर्षाच्या 75,000 शासकीय नोकरी भरती प्रक्रियेच्या बाबतीमध्ये त्यांनी तो निर्णय घेतला. दुसरा निर्णय मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मराठा उमेदवारांच्या 1,553 अधिसंख्या पदाची निर्मिती करण्यासाठी विशेष कायदा करून मराठा समाजाला न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आदरणीय चंद्रकांत दादाचं अतिशय महत्वाचं त्यांनी ती भूमिका निभावली. मी ह्या ठिकाणी धन्यवाद देतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांचं की त्यांनी कृषीच्या बाबतीमध्ये अनेक चांगले निर्णय घेतले. त्या ठिकाणी जेव्हा महाराष्ट्र अतिवृष्टीच्या संकटात होता त्या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून त्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यामध्ये ते गेलेत. दुसरा निर्णय घेतला ग्रामीण विकास विभागाचा. धन्यवाद दिलं पाहिजे ग्रामीण विकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचा की सरपंचाची थेट निवडणूक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि ग्रामीण भागामध्ये राहणारा आमचा सामा सर मला प्रोटेक्शन दिलं पाहिजे माझा वेळ जाईल निरजी आपण आणि त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा त्या सामान्य आमच्या असा खेड्यामध्ये राहणाऱ्या माणसाला न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. जलसंधारणाच्या बाबतीत जे आमच्या नाईक परिवाराचा अतिशय जिव्हाळाचा विषय आहे माझे काका कैलासवासी सुधाकरराव नाईक साहेबांनी जलसंधारण खात्याची निर्मिती केली आणि आज पुन्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जलयुग शिवार नावाची योजना पुन्हा सुरू केली म्हणून मनापासून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की सुमारे 5,000 गावांना आता त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. हिचा रिझल्ट आज जर काम झालं तर उद्याच दिसणार नाही परंतु भविष्यामध्ये शेतकऱ्याला न्याय देणारी ही योजना असेल असं मला प्रामुख्याने वाटतं. या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीमध्ये आमच्या सावंत साहेबांनी अतिशय चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे निर्णय घेत असताना सामान्य माणसाला कसं न्याय दिलं पाहिजे हे त्यांनी त्या योजनामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून मुंबईच्या मुंबईकरांना विशेषतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना ह्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा सुमारे 227 केंद्रावर सुरू करण्यात आलेली आणि हीच सेवा ग्रामीण भागामध्ये देखील त्यांनी सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत. त्या ठिकाणी माता सुरक्षित तर घर सुरक्षित असं महिलांसाठी मधल्या काळामध्ये अतिशय चांगली योजना त्या ठिकाणी सावंत साहेबांनी राबवली म्हणून त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो. आमच्या वन विभागामध्ये आदरणीय सुधीर भाऊंनी अतिशय चांगले निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पुढच्या भविष्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी जैविक विषयाच्या संशोधन करणाऱ्या सुमारे 75 मुलांना जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी येत्या 3 वर्षात शिष्यवृत्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. राज्यामध्ये 18 नवीन आणि 7 प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्याची मान्यता त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून आता ही संख्या 52 वरती होणार आहे. लोणार सारख्या सरोवरचं जतन करण्याचं काम देखील त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. मी मनापासून जलसंपदा विभागाचा धन्यवाद देईल आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे की राज्याच्या
विविध जलसंपदा प्रकल्पांना खर्चाला सुधारित मान्यता देऊन सुमारे 80,000 हेक्टर जमिनीवर त्याचा लाभ होणार आहे। आणि म्हणून एखाद्या राज्याची जर प्रगती करायची असेल तर त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्त्वाचं आहे। आणि असं म्हटलं जातं की भारत हा कृषीप्रधान देश आहे, आपली इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमी ही ॲग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी आहे सभापती महोदय, आणि म्हणून कृषीच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्याला जर पाण्याची उपलब्धता करून दिली तर अतिशय चांगलं त्या ठिकाणी शेतकऱ्याची प्रगती होऊ शकते आणि शेवटी आपली इकॉनॉमी ही फार मजबूत होऊ शकते। आणि म्हणून मी विशेष धन्यवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाचं आणि एकनाथ शिंदे साहेबाचं मानेन की त्यांनी मुंबईला येण्यासाठी विदर्भाच्या माणसाला जे त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग त्यांनी उपलब्ध करून दिलं हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर असं राहणार आहे। कारण त्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्याचं त्या समृद्धी महामार्गाशी संपर्क होणार आहे त्या जिल्ह्याच्या आमच्या सामान्य माणसाला त्यांचं उत्पन्नाचं स्रोत हे उत्पन्न त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून मुंबईसारख्या मार्केटमध्ये ते आणू शकतील। आणि म्हणून धन्यवाद देतो या दोन्ही नेत्यांचं। त्या ठिकाणी दुसरा अजून एक अतिशय मोठा प्रकल्प त्या ठिकाणी येणार आहे तो म्हणजे नदीजोड प्रकल्प त्या ठिकाणी येणार आहे। आणि त्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बंधारे होतील आणि पाण्याला थांबून पाण्याला अडून त्या ठिकाणी शेतकऱ्याला किंवा इतरही व्यवसायासाठी तो पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। आणि म्हणून विशेषतः हे ॲग्रो बेस्ड आपलं जे स्टेट आहे त्याला ह्या सगळ्या सोयी उपलब्ध करून देतील आणि शेतकरी त्या ठिकाणी समृद्ध झाला तर महाराष्ट्र समृद्ध होईल हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। या ठिकाणी अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत म्हणून मनापासून त्यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊ धन्यवाद देऊ। एक विषय निश्चितपणाने सभापती महोदय तुम्ही उल्लेख करू इच्छितो की एका ठिकाणी एका आपण अपेक्षा करतो पोलीस विभागातून की कायदा आणि सुव्यवस्था त्यांनी राखलं पाहिजे आणि ह्याच अनुषंगाने गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींनी पोलीस विभागासाठी सामान्य पोलिसांना घर देण्याचा प्रश्न असेल त्याचा निर्णय त्यांनी घेतलेत। त्या ठिकाणी सामान्य पोलिसांना पदोन्नतीचा प्रश्न असेल त्यांचा अडचणीचा प्रश्न असेल त्या सगळ्या निर्णय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली गृह विभागाचे घेतलेले आहेत म्हणून मनापासून त्यांना धन्यवाद देतो। ह्या ठिकाणी आमच्या पशुधनाची जोपासना करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलंय म्हणून आमच्या महसूल मंत्री आणि पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख आदरणीय विखे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की सगळीकडे लंपीचा रोग असताना त्यांनी सगळ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन प्रवास केला आणि जे जे पशुधन त्या ठिकाणी दुर्दैवाने दगावले असतील त्या पशुधन मालकाला त्या ठिकाणी त्यांनी आर्थिक सहाय्याची व्यवस्था केली आणि प्रत्येक DPC मधून लंपी रोगासाठी 1 कोटी रुपये निधी राखीव त्यांनी ठेवलेलं होतं म्हणून त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांचा धन्यवाद देतो। पुन्हा सभापती महोदय अनेक मुद्दे असताना देखील वेळेचं बंधन आपण टाकलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचे अतिशय कर्तबगार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांचं यशस्वी नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेत जे महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या हिताचे आहे आणि महाराष्ट्राला प्रगतीपथाकडे नेण्याचं त्यांनी निर्णय घेतला म्हणून मी ह्या राज्यपालाच्या अभिभाषणाचा समर्थन करतो आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबाला मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद जय महाराष्ट्र।